ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आंदोलन अंकुशचा साखर आयुक्त कार्यालयात ठिय्या, मशीन तोड वजावट 1% करण्याची मागणी। उसाची मशीन तोड वजावटीबाबत साखर आयुक्तांना घेराव घालून साखर आयुक्त कार्यालय साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे आंदोलन अंकुश संघटना, जय शिवराय किसान संघटना व बळीराजा शेतकरी संघटना या तिन्ही संघटनांनी ठिय्या आंदोलन केलं। साखर कारखाने उसाची अन्यायकारक मशीन तोड वजावट 5% ते 8% करतात, त्याबद्दल साखर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये घेराव घालून आंदोलन केलं। त्यावेळी शेतकऱ्यांची मशीन तोड वजावटीबाबत ऊस नियंत्रण कायदा 1966 मध्ये तरतूद नाही व अभ्यास गटाचा निर्णय अद्याप आलेला नाही, तोपर्यंत कारखान्यांना मशीन तोड वजावट लावता येणार नाही असे आग्रही मत मांडले। मशीन तोड उसाला साखर कारखाने 5%, 6%, 7% कुठं मराठवाड्यामध्ये 8 ते 10% वजावट लावून शेतकऱ्यांना फसवत आहे ते गेल्या हंगामापासून आम्ही साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणलेलं आहे। आत्तापर्यंत बराच पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केले पण साखर आयुक्त कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत आणि साखर आयुक्तांच्या मुख संमतीने कारखाने शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात लुटत आहेत। याविरोधात आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं, साखर सहसंचालकांच्याकडे आंदोलन केलं आणि आज शेवटी आम्ही साखर आयुक्तांना आज विचारायला आलो आहे की आपला देश जर कायद्यानं चालत असेल आणि आपलं कार्यालयसुद्धा शुगर कॅन कंट्रोल ऑर्डरच्या तरतुदीनुसार चालणार असेल तर त्या तरतुदीच्या बाहेर साखर कारखाने कशा वजावट लावतात हा प्रश्न आम्ही विचारल्यानंतर साखर आयुक्त इथून उठून गेले आहेत आणि त्यांचं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही हायकोर्टात जावा, मी तुम्हाला काही उत्तर देणार नाही। अशा पद्धतीचं साखर आयुक्तांचं हे वागणं बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही आज त्यांच्या कार्यालयात येतो। आता आम्ही सगळे शेतकरी ठिय्या मारून बसलेले आहेत, जोपर्यंत साखर आयुक्त आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही किंवा कायद्याप्रमाणे वागायचं साखर कारखान्यांना आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार व साखर आयुक्त कार्यालयातच ठिय्या आंदोलन चालू केलं। यावेळी धनाजी चुडमुंगे, बी जी पाटील काका, शिवाजी माने, दीपक पाटील, उदय होगले, दत्ता जगदाळे, भाऊसाहेब चौगले, सुनील बाबर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। महानगर न्यूज साठी शिरोळहून महेश पवार।